कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। नगर जिल्ह्यातील नागरदेवळे या ठिकाणी गावच्या विकासाला चालना देत विकास कामांचं भूमिपूजन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आलं आहे। माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसंच सभापती विलासराव शिंदे आणि युवा नेते अक्षय कर्डिले आणि इतर मान्यवर यांच्या अध्यक्षतेखाली हे भूमिपूजन नारळ फोडून करण्यात आलं। प्रसंगी आलेल्या मान्यवरांचा श्रीफळ पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मानही करण्यात आला। यावेळी नागरदेवळे गावात प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर पेव्हिंग ब्लॉक बसवणे, हराळेमाळा येथे रस्ता काँक्रीटकरण, ड्रेनेज लाईन, कंपार्टमेंट बिल्डिंग, नाला खोलीकरण यांसारख्या विविध विकास कामे यावेळी आलेल्या आमदार निधीतून करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। तसंच यावेळी उपस्थितांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी गावामध्ये केलेल्या सोयी सुविधांचा आराखडा घेतला। या कार्यक्रमाला दिलीप भालसिंग, राहुल पानसरे, राम पानमळकर, राहुल गेंदळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला आणि गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाजनतेच्या वक्त्याने सर्वात भाषण करताना नागरदेवळा आणि राहुरी नगर पाथरी मतदारसंघाच्या विकासाच्या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केला। आता नागरदेवळा असेल, बुऱ्हाणनगर असेल, वडारेवाडी असेल, दरीवाडी असेल किंवा वारवडी असेल, कापुरवडी असेल, बाराबाबळी असेल, हे सर्व गावाचा तर इतिहास सांगायचं म्हणणं तर ही माझ्या घरातले आणि जवळच्याच आणि कुटुंबातलेच गाव आहे। त्याच्यामुळे ह्या गावाला विकासाचं काम कुठलं केलं पाहिजे, कोणतं केलं पाहिजे, कोणत्या कामाची गरज आवश्यकता आहे त्याची मला असं वाटतं मला फार सगळ्यांना सांगण्याची त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आवश्यकता नाही ना गरज पण पडत नाही। त्याचं कारण असं आहे का नगर नेवासा मतदारसंघामध्ये ज्या वेळेला मी आमदार होतो त्यावेळेला नगर तालुक्यांनी पण सांगायचं तर म्हणलं तर अतिशय भरभरून माझ्यावर प्रेम केलं, मला 15 वर्ष विधानसभेचं आमदारकीची संधी देण्याचं काम केलं आणि राहुरी नगर मतदारसंघामध्ये त्यावेळेला मतदारसंघाची पुनर्रचना झाली। पुनर्रचना झाल्यानंतर आपल्याला माहितीये काही नगर तालुक्याचा भाग श्रीगोंदा तालुक्यामध्ये गेला, काही भाग आपल्याला माहितीये का पाटण्यामध्ये गेला आणि नागरदेवळा असं दरवडी असं वडरवडी असं बाराबाबळी असं बुऱ्हाणनगर असं हे संपूर्ण जे गावं होते ते आपल्याला माहिती का राहुरी आणि नगर पाथरी मतदारसंघामध्ये घेण्याचं काम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी झालं। आता राहुरी नगर पाथरी मतदारसंघामध्ये ज्या वेळेला नगर तालुक्याचा काही भाग आला त्यावेळेला आपल्या हे सर्व त्या ठिकाणी असणारे गावं माझ्या कुटुंबातले आणि जवळचे गावं आपल्याला माहिती काय मतदारसंघामध्ये येण्याचं काम झालं आणि मला ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का विधानसभेची निवडणुकी त्या निवडणुकीमध्ये मला माहिती का आपण सर्वांनी जवळजवळ 90-95% मत देऊन मला आमदार करण्याची संधी प्राप्त करून देण्याचं काम तुम्ही केलं। त्याच्यामुळे आता जरी कदाचित आपल्या सर्व माध्यमांच्या वक्त्यांनी जरी सांगितलं असलं का कर्डिले साहेबांनी नागरदेवळा आणि नागरदेवळाच्या उपनगरामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माला समाजाचा विकासाचं काम करण्याचा प्रयत्न केला, मला असं वाटतं माझ्या दृष्टीने मी काही फार केला असं मी काही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी समजत नाही। परंतु एक नक्कीच निश्चितपणे आपल्याला सांगू इच्छितो का जे महत्वाचं माझ्या हाताने जे काम झालंय ते गुन्हानगरच्या प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या योजनेचं खरं मोठं महत्वाचं काम झालं। कदाचित आपल्याला मुळामुळा धरणावरून गुन्हानगरच्या प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या योजनेचं जर काम झालं नव्हतं तर जसं आता रामनी सांगितलं का 18,000 जे आपल्या नागरदेवळ्याची उपनगराची लोकसंख्या 25,000 जाऊन पोहोचली ती का जाऊन पोहोचली कशामुळे जाऊन पोहोचली तर मुळा डॅमचं जर आपण बुऱ्हाणनगरच्या योजनेचं जर काम कदाचित आणलं नसतं झालं नसतं तर दोनगाव पूर्वेचा 1015 लोकसंख्येपेक्षा जास्त कदाचित लोकसंख्या होऊ शकली नसती। केवळ आपण पिण्याचं पाणी आणलं, पिण्याच्या चांगल्या प्रकारच्या उपनगरातले जे जे आमचे रहिवासी आहेत ते चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि पाण्याबरोबरच आपल्याला माहिती का रस्त्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल आणि ज्या ज्या कॉलन्या असतील त्या त्या कॉलन्यामध्ये आपण मंदिराच्या असणाऱ्या सभा मंडपाचा प्रश्न असतील हे जवळजवळ 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सोडवण्याचा प्रयत्न सातत्याने आपण आतापर्यंत करत आलो। त्यामुळे एखाद्या शहरामध्ये जरी राहण्याला कदाचित एखादा सर्वसामान्य गरीब जाती धर्माचा माणूस जरी असला तर तो बुऱ्हाणनगर सारख्या नागरदेवळ्या सारख्या दरवडी सारख्या वडरवाडी सारख्या या पंचकृतीतल्या गावामध्ये
प्लॉट घेऊन घर बांधण्याची पसंत करण्याचं काम 100% करण्याचं काम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करतो। तो का करतो, कशामुळे करतो, तर ज्या ज्या सुविधा पाहिजे त्या त्या सुविधा आपण आपल्या माध्यमातून ग्रामपंचायत असू द्या, आमदारकी असू द्या, या सगळ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा निर्माण करून देण्याचं काम आपण आतापर्यंत केलं। मी काय म्हणणार नाही नागरदेवण उपनगरामध्ये 100% सगळे प्रश्न सुटले असं काही मी वादा करणार नाही, परंतु जे शक्य असेल, जे गरज असेल, जी काही गोष्टीची आवश्यकता असेल तेथे प्रश्न मी आपल्याला सांगतो का सोडवण्याचा जे सातत्याने प्रयत्न करण्याचं काम केलं। मागच्या वेळेला ज्या वेळेला नगर न्यावाच्या मतदारसंघाची पुनर्रचना ज्या दिवशी झाली त्यावेळेला मला तुम्हाला सांगतो का जवळजवळ 5 कोटी 5.5 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला। सगळ्यामधून निधी जास्त खर्च करण्याचं काम कुठं केलं असेल तर नागरदेवळा आणि नागरदेवळ्याच्या उपनगरामध्ये निधी खर्च करण्याचं काम आपण त्यावेळेला सुद्धा करण्याचं काम आपण केलं। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी आबेद शेख, अहमदनगर।